गाडीला पीयूसी नसेल तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही। प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा नवा नियम, 25 ऑक्टोबर पासून नवा नियम लागू। भारतात आजपासून 5G सेवा सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ। 5G च्या पहिल्या टप्प्यात 13 शहरांचा समावेश। पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल आज रात्री पाडणार, 600 किलोच्या स्फोटकांनी पूल 6 सेकंदात होणार जमीनदोस्त। कोस्टल रोड प्रकल्पासमोरील अडथळे दूर, सुप्रीम कोर्टाच्या ग्रीन सिग्नलमुळे इतर सुविधांची निर्मिती करता येणार। ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार, मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट, राजकीय विश्वात खळबळ। राज ठाकरेंनी सपत्नीक घेतलं साईंचं दर्शन, आजपासून राज ठाकरेंचा शिर्डी दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ अडचणीमध्ये, भुजबळांविरोधात चेंबूरमध्ये गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंनी राज्यसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला, एक नेते एक पद सूत्रांचा राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती। बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे 24।